एकनास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. आपले मुख्यमंत्री हे स्वतः शेतकरी. या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही ते अधूनमधून शेतीमध्ये रमतात. शनोशनी शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार करणारे, धडाकेबाज निर्णय घेणारे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या चौफेर विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील बळीराजा हा कसा सुखी होईल, त्याची चिंता कशी मिटेल याचा सांगोपांग विचार करून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निश्चितपणे काय फायदे देता येतील याचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. सिंचनासाठी शेतकऱ्यांना नेहमीच विजेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 ची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत एप्रिल 2024 पासून 7.5 HP म्हणजे 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या क्षमतेच्या कृषी पंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 24 लाख शेतकऱ्यांना मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही योजना जाहीर करताना राज्यातील शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळतील याचा विचार केला गेलाय. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनासाठी मोफत वीज प्रदान केली जाईल. मोफत विजेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळेल जे त्यांच्या शेतात 7.5 HP कृषी पंपाचा वापर करतात. मोफत वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे आणि हा लाभ राज्यातील 24 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी स्वावलंबी व्हावा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेहमीचं धोरण आहे आणि त्यामुळे पीक सिंचन संबंधातील सर्व समस्या कमी होणार आहेत. अधिक पेरणी आणि सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे यासाठी राज्य सरकार नेहमी सतर्क आणि सज्ज असते हे राज्यातील प्रत्येक शेतकरी जाणतो, त्यामुळेच या योजनेला मोठं यश मिळालंय. या योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत दिला जाणार आहे. या बदल्यात महाराष्ट्रातील शिंदे सरकारकडून महावितरण कंपनीला 14,760 कोटी रुपये देण्यात येतील असा निर्णय देखील शिंदे सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 6,985 कोटी रुपये आवंटित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वीज दरांमध्ये सवलत देण्यासाठी अतिरिक्त 7,775 कोटी रुपये दिले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार हे शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणाई तसेच गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे उभे असते. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सरकारचा नेहमीच पुढाकार असतो. आता तर बळीराजाला सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं असून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणली आहे. शेतकरी बंधू या योजनेचा फायदा घेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भंकमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेले हे निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, MH बिंदास न्यूज, मुंबई.